तू माझं पत्र चोरलंस माझ्याच खोलीतून? हो जीजी, पण कधी कस? म्हणजे खर तर मला वाटत होत की मी ते जाळलंय, पण तू हे कसं केलंस? तुम्ही पत्र लिहिलंय हे माहिती होतं मला. कोण बोलतंय? मी आदिती बोलतीये. आदिती? उर्मीची नणन. आत्ता कोणालाच काही सांगू नका हा, नाहीतर सरप्राईजची सगळी मजा निघून जाईल. हो, तेही खरंच आहे म्हणा. फक्त फोटो आणि कागदपत्र उद्याच पाठवताय ना? हो, ते मी लगेच पाठवते अगं. तुम्हाला एक सुचवू का हो जीजी? ही अस्वस्थता कमी होणार काही असेल तसं. हे जे सगळं तुम्हाला वाटतंय ना ते लिहून काढा एकदा. पण ते कोणी वाचलं तर? कोणी का वाचलं, ते सगळं तुमचं तुमच्यासाठी म्हणून असेल. तुम्हाला सांगते जीजी, आपल्याला असं काही वाटत असलं आणि ते सगळं आपण लिहून काढलं ना की फार मोकळं झाल्यासारखं वाटतं, माहितीये? ते लिहून झालं ना की काही वेळाने न वाचताच फाडून टाकायचं. हो, तुमचं पत्र टाकायचंय का? टाकीन की मी, द्या इकडे. अगं नको. का? एवढं लिहिताय तर टाकीन की मी. मी बघेन नंतर. उर्मी, काय ग, काय करतेस? जीजी, अहो काय, कुठे होता तुम्ही? आणि उर्मीला अडकवण्यासाठी मला काहीतरी निमित्त हवं होतं. तिच्या घरचे सगळे नास्तिक आहेत हे कळलं होतं, पण मला माझं म्हणणं पुराव्यांसहित दादांसमोर पोचवायचं होतं. म्हणून मी तुमच्या खोलीत आले आणि ते पत्र घेतलं. दुसरा कोरा कागद त्या पाकिटात ठेवला आणि तेवढ्यात तुम्ही आलात आणि मी अडकले. तरी मला वाटत होतं दार तुम्ही बंद केलं होतं, ते उघडं कसं राहिलं? मग गुपचूप मी ते पत्र दादांच्या खोलीत ठेवलं आणि पुढे काय झालं ते तुम्हाला माहितीच आहे. बापरे नंदिनी, मी या गोष्टीची कल्पनाही करू शकले नाही. राहून राहून मला प्रश्न पडत होता की मी ते पत्र जाळलं तर ते दादांच्या खोलीत गेलं कसं? म्हणजे उर्मीच्या आजीशी तू फोनवर बोलली असेल असा संशय मला होता, पण पत्राचं कोडं मात्र काही केल्या उलगडत नव्हतं. आत्ता कळलं. माझं खरंच चुकलं जीजी, तुम्हाला त्रास द्यायचा म्हणून मी असं काही केलं नाही. मला उर्मीला घराबाहेर काढायचं होतं. मला माफ करा, तुमच्या बाबतीत मी खूप मोठी चूक केली आहे, तुम्हाला त्रास दिलाय, असं वागायला नको होतं. मी मला माफ करा जीजी. तुला खरंच असं वाटतंय का की तुझं चुकलंय? त्याशिवाय मी माफी मागायला आलेच नसते. नंदिनी, माफी मागायची असेल ना तर माझी नाही, उर्मीची माग. कारण अपराधी तू उर्मीची आहेस. माझं काय ग, मी ते पत्र लिहिलं तेव्हा एक दोनदा माझ्या मनात विचार आलाही होता की दादांना ते नेऊन द्यावं, पण ते करण्यापासून उर्मीनी मला थांबवलं. त्यामुळे ते पत्र तू परस्पर दादांना देऊन माझ्या बाबतीत चूक केली असशील, पण उर्मीच्या बाबतीत मात्र गुन्हा केलायस. असा गुन्हा म्हणजे मी उर्मीच्या जागी असते तर मी तुला कधीही माफ केलं नसतं. म्हणजे तुम्ही मला आता कधीच माफ नाही करणार? उर्मीने तुला माफ केलं ना तर मीही करेन, कारण अपराधी तू उर्मीची जास्त आहेस. मी बोलेन उर्मीशी. आणखी एक,
असं परत कधीही करू नकोस. विचार कर नंदिनी, तू केलेल्या प्लॅननुसार सगळं झालं असतं तर तू स्वतःच्याच पायावर केवढा मोठा धोंडा पाडून घेणार होतीस. काय तुम्ही मूल दत्तक घेणार? माई रागवलात? रागवले नाही ग, पण आम्ही आपले जुन्या वळणाने विचार करणारी माणसं धक्काने बसणार का ग? कशाचा? माझ्या शिक्षणाच्या निर्णयाचा की? शिक्षणाचं काही नाही ग, पण मूल दत्तक घ्यायचं कशाला? अग तुम्ही दोघही अजून लहान आहात, निरोगी आहात, लोक मूल होण्यासाठी व्रत वैकल्य करतात, उपास तपास करतात आणि तुम्ही? प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात ना. अग बाळा, पण आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अनुभव असतो ग. माई मग तो अनुभव फक्त स्वतःच मूल जन्माला घालून घेता येतो असं नाहीये ना. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा नको विचार करायला? त्याच समाजाचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतलाय. आणि आपल्याला आपला वंशही वाढवायचा असतो. माई आम्ही अडॉप्ट केलेलं मूल आपल्या संस्कारांचं असेल, आपल्या विचारांचं असेल, पण आपल्या रक्ताचं नसेल. माई रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाती घट्ट असतात ना. अग पण माई लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आणि लवकरच तो पहिला क्रमांकही पटकावेल अशी परिस्थिती आहे. माई आज आपल्याकडे अनेक मुलं आहेत, गरिबीत वाढणारी, गुन्हेगारीकडे वळणारी. माई कितीतरी मुलं तर जन्माला आल्या आल्या रस्त्यावरच टाकली जातात. परवाच माझा बाबा सांगत होता, बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या मागे त्याची बायको, दोन मुली, एक 3 वर्षाची आणि एक 5 वर्षाची आणि आंधळे म्हातारे वडील. त्या शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे त्याच्या बायकोच्या डोक्यावर परिणाम झाला आणि तिनेही गळ्याला फास लावून घेतला. करणार तरी काय माई, घरात जबाबदार असं कोणीच नाही. ते आजोबा म्हातारे आणि आंधळे आणि मुली आहे उडुष्या. शेवटी तिघही जण मिळून बस स्टँडवर भीक मागायला लागले. माई त्या मुली तर मिळेल ते अन्न खाऊ लागले आणि म्हणून त्यांच्या पोटाला विकार झाला. ते म्हातारे आजोबा हवालदिल झाले. माई शेवटी माझ्या बाबाचा मित्र आहे संतोष काका, तो अनाथ आश्रम चालवतो. त्यांनी पाहिलं या लोकांना आणि त्या आजोबांसकट दोन्ही मुलींना घेऊन गेला अनाथ आश्रमात. म्हणून वाचल्या बिचारे. आता विचार करा माई, त्या मुलींनी काय केलं असतं? बाई ग, एवढ्या लहान वयात काय ही परवड, काय या हाला पेष्टा. देवा काय रे एकेकाची सत्व परीक्षा बघत असतोस तू? ग ऐकून सुद्धा अंगावर काटा आला ग बाई. उर्मी आता त्या मुली आहेत ना अनाथाश्रमात? आहेत खर, पण माई माझा बाबा सांगत होता की अशा मुला मुलींची संख्या वाढतच चालली आहे. त्या अनाथ आश्रमाची क्षमता खरं तर फक्त 50 मुलं वाढवण्याची आणि मुलं आहेत 153. अगं बाई मग? मग काही नाही माई, आपल्यासारख्या सुशिक्षित 100 फॅमिलीजनी एक एक मूल जरी अडॉप्ट केलं तरी विचार करा त्या आश्रमावरचा किती भार कमी होईल. माई त्यांना आई वडील मिळतील आणि आपल्याला मूल मिळेल. खरं आहे ग उर्मी, मला भैया कशा कशाचीच कल्पनाच नव्हती. आपल्या देशात अशी अनेक मुलं आहेत माई, आणि मला मला मान्य आपण सगळ्यांची जबाबदारी नाही घेऊ शकत, पण आपल्याला झेपेल तेवढ्यांना तरी आपण चांगलं घर, प्रेम आणि चांगलं आयुष्य दिलं ना माई. तर तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर पुण्याचं काम नाही का होणार आहे? उर्मी बाळा, इतका समजूतदारपणा, इतका चांगुलपणाचा विचार कुठून आणलास ग?
माई चांगलं ना आपण सगळेच असतो, जाणीव नसते आपल्याला फक्त. तू मात्र माझे अगदी डोळेच उघडलेस बाई. घ्या, तुमच्या विचाराप्रमाणे दत्तक घ्या मूल. स्वतःच्या मुलाची आई होणं सोपं असतं, पण एखाद्या अनाथाला आईची माया देण्यासाठी त्या बाईचं मन फार मोठं असावं लागतं ग. मला तुझा अभिमान वाटतो बाळा. पुनर्वसून फक्त तुला नाही तर तुझ्या रूपानं चांगले विचार आणलेत या घरात. माई बोललीस का त्याच्याशी? हे हो, मी आणि वासूने तर म्हणजे वासून सॉरी म्हणजे पुनर्वसूंनी आणि ह्यांनी ना. अगं म्हण बाई, वासूच म्हण, मला काही वाटणार नाही. नाही नाही माई, असं काही नाहीये. अगं मनापासून सांगतेय, तुला वाटतं आणि त्याला आवडतं त्या नावाने हाक मारत जा त्याला. आम्ही नाही लुडबुड करणार मध्ये. माई आई आओ. आई कसला विचार करताय? तुझ्या नवऱ्याचा. म्हणजे? म्हणजे अगं उर्मीच्या सासरच्यांचं त्याला पटेल का नाही असं मला टेन्शन आलंय. अहो आई, तुम्ही सांगितल्यानंतर पटलंय ना त्याला? तसं नाही ग, उर्मीचा स्टँड त्याला पटलाय. अहो नुसता पटलाच नाही, मुलगी म्हणून त्याला अभिमान वाटतो तिचा. हो पण तिचं तिच्या सासरच्यांनी जर वैदिक पद्धतीनं लग्न लावून दिलं तर ते त्याला पटेल का? म्हणजे त्यांचं वैदिक पद्धतीने लग्न लावून देण्याचा विचार अजून आहेच का? म्हणजे दादा फार ॲडमंट आहेत, अडमुठे आहेत. त्यांचा विचार बदलेल असं नाही ग वाटत मला. म्हणजे तत्वत विद्याधरनी उर्मीचं मान्य केलेलं आहे म्हणणं, पण म्हणून ह्या अशा लग्नाला तो मान्यता देईल की नाही ह्याची मला चिंता वाटते. आणि जर विद्याधर आणि दादांच्या मध्ये जर संघर्ष उभा ठाकला तर उर्मी आणि पुनर्वसूला खूप त्रास होईल या गोष्टीचा. अहो आई नका काळजी करू, विद्याला हे सगळं कळल्यानंतर तो थोडा नरमलाय आता. आणि आपल्या उर्मीला विद्याला कसं हँडल करायचं हे चांगलंच ठाऊक आहे. ती सगळं नेट करेल बघा. आणि हे बघा, आपण त्याच्याशी बोलू आणि त्याच्या मनाची तयारी करूच की. अहो काही वेडवाकडं बोलणार नाही तो तिच्या सासऱ्यांना. आई नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल बघा. मी आलेच, वाढायला घेते हा. उर्मी मी चुकले, मला माफ कर. पुनर्वसूंवर मी एकतर्फी प्रेम करत होते, वेडी झाले होते मी, सुडाच्या आगीत जळत होते. तुला या घरातून आणि त्यांच्या आयुष्यातून काढण्यामागे मी खूप करस्थान केले, खूप वाईट वागले. तू चीड माझ्यावर, ओरड, शिवीगाळ कर, हवं तर मार मला, पण मला क्षमा कर. नंदिनी, मी तुझ्यावर चिडलेले नाहीच आहे. म्हणजे? म्हणजे अगं प्रेमाची दुसरी बाजू म्हणजे तिरस्कार. आणि या सगळ्यात तुझी एकटीची चूक नाहीच आहे. त्याने अचानक तुझ्याशी असं असलेलं नातं तोडलं, मला बायको म्हणून या घरात आणलं, आणि या सगळ्यामुळे तू बिथरलीस. इनफॅक्ट या सगळ्यातून तू बाहेर पडून या सगळ्याबद्दल एवढ्या मोकळेपणाने बोललीस हेच किती आहे बघ. आणि या सगळ्याचा अर्थ तू पूर्णपणे रिकवर झालीस आणि मला आनंद आहे या सगळ्याचा. मला माझ्या चुकांची कबुली द्यायची. अगं मग दिलीस किती तू? जिजींसमोर दिलीस, माझ्यासमोर दिलीस. मी तुला एवढा त्रास दिला तरी सुद्धा तू इतकी समजून कशी घेतेस मला? हा तुझ्या मनाचा मोठेपण आहे उर्मी. नंदिनी, मी तुला माफ केलंय. इनफॅक्ट मला तुझा राग येतो त्यापेक्षा खूप जास्त कौतुक वाटतं तुझं. तू किती बुद्धिमान मुलगी आहेस याची कल्पना आहे का तुला? सुनील पण असंच म्हणतात. हो ग,
तुझ्या हुशारीचा उपयोग झाला पाहिजे ना. ते मला म्हणाले पुढे शिकायचं, घरात नाही बसून राहायचं. करेक्टच आहे अगं. एखाद्या चांगल्या ठिकाणी तुझ्या हुशारीचा जर तू उपयोग केलास ना, तर तू खूप लोकांचं कल्याण करशील, खात्री आहे मला. आणि ऐक, सुनील म्हणतो तसं तुझी इच्छा असेल तर खरंच शिक आणि मोठी हो. बाकी तुमची जोडी खूप शोभून दिसते आणि सुनील फारच समंजस मिळतो. उर्मी बोलली माझ्याशी. कशाबद्दल? हेच शिक्षण, मुलं. बोलली ती? हो. आणि मला फार कौतुक वाटलं रे तिच. माझी बायको भारीच आहे माई. एक वेगळा विचार दिला तिनं मला. म्हणूनच मी तिच्याशी लग्न केलं ना. या मुलीशी लग्न करून तू फक्त तुझंच नाही तर सगळ्या घराचं भलं केलंयस. माई अगं काय बोलतीयस तू. खरंच अगदी मनापासून बोलतीये मी. खरोखरीच या माईचे पांग फेडलेस तू. माई अगं काहीतरीच काय, म्हणजे पांग फेडले वगैरे काय. उलट मी किती विचित्र वागलोय. दादांनाच काय मी तुलाही खूप मनस्ताप दिलाय. आणि तू मात्र अगदी लहानपणापासून माझ्या सगळ्या चुकांवर पांघरूनच नाही तर मला सगळ्या गोष्टींना पाठिंबाही दिलायस. आणि मी कसाही वागलो तरी तू नेहमी मला माफ केलंयस. माई उलट मी तुझा ऋणी आहे, जन्मभराचा ऋणी. का तू किती केलंयस आमच्यासाठी माई. आज मी जे काय ना ते तुझ्यामुळे आणि दादांमुळेच आहे. म्हणजे दादांचे संस्कार मी नाकारले असले तरी मी एक वडील म्हणून त्यांना नेहमीच मानत आलोय. तुला माहितीये माई, दादांनी ना माझी नजर तयार केली. चांगलं काय आणि वाईट काय याची समज त्यांनी माझ्यात रुजवली, निर्माण केली. माई मी तुमच्याशी कसाही वागलो ना तरी एक गोष्ट मात्र खरी आहे की माझं तुम्हा दोघांवर मनापासून प्रेम. आणि तुम्ही दोघही मला माझ्या आयुष्याचा भाग म्हणून हवे आहात. म्हणजे बघ ना, मी एवढा भांडलो पण मी लांब नाही जाऊ शकलो. तुमच्याच दारात परत आलो, माझ्या बायकोला परत घेऊन. नंदिनी, माई म्हणाल्या मला. काय? तुझं लग्न होईस तोवर तूच तुळशीची पूजा कर म्हणून. अगं मग चांगलं आहे ना. तुला राग नाही ना आला? छे ग, मला का राग येईल. खर तर हा तुझा हक्क आहे. नंदिनी हक्क वगैरे काही नाही. माईंनी मला सांगितलं होतं ना करायला, म्हणून मी करत होते. आता तुला सांगितलंय तर कर ना. छान दिसतेस. आज पाहुणे येणार आहेत ना घरी. पाहुणे? तुला नाही माहिती? नाही. अगं म्हणूनच आत्यांनी नवीन साडी नेसायला सांगितली. पण मी त्याबद्दल नाही बोलत आहे. मग तुझ्या चेहऱ्यावर जे समाधान दिसतंय ना ते पाहून मी म्हटलं की तू खूप छान दिसतेस. उर्मी, माझं चुकलं, मला माफ कर. नंदिनी, नाही, खूप वाईट वागले मी तुझ्याशी. हे बघ, या सगळ्याची काहीच गरज नाहीये.
मला वाटत होतं माझं सुख तूच हिरावून घेतलंयस, पण आत्ता कळलं मला की मीच माझं सुख हिरावून घेतलं होतं. माझ्या मनस्तापासाठी मीच जबाबदार आहे. तुझं तुला कळलं ना बास, तर मग खूप चुकलं ग माझं. तुझ्या मी चुगल्या केल्या. दादानं उलट सुलट सांगितलं तुझ्याबद्दल. तुझ्या आजीकडून मीच सगळं मागवून घेतलं होतं. जीजींचं पत्र पण मीच चोरलं आणि दादांच्या खोलीत ठेवलं ते. मला तू या घरात नको होतीस. तुला माझा राग आलाय ना हे सगळं ऐकल्यावर? मला कल्पना होती या सगळ्याची. म्हणजे का? मला माहिती होतं हे सगळं.